सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेमध्ये सुविधा उपलब्ध पाहिजेत. पण वाल्हे भागात येणाऱ्या सुकुलवाडीमध्ये जी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे तिथे आज पतगा आहेत, टॉयलेट नाही आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी नाही आहे, ग्राउंड नाही आहे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी नाही आहे. साधारण ऑगस्ट 14 मध्ये या शाळेचा चार्ज घेतला. या शाळेमध्ये आल्यानंतर असं चित्र होतं की इथं पुढे इमारत होती, आमच्या शाळेला ग्राउंड नव्हतं, त्याचबरोबर शौचालय नाही, पाण्याची टाकीही नाही. आज फिल्टरचं आम्ही तरी पाणी पित असतो, तर ते फिल्टरमध्ये आमचे ज्या शालेय पोषण आरसेस होतात त्या मॅडम फिल्टरमध्ये पाणी भरते आणि नंतर मग ते आम्ही फिल्टरचं पाणी पितो. सर्वात महत्त्वाची गरज आम्हाला शौचालय, मुलींचे शौचालयाचे आहे, त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे आहे आणि जे संरक्षक भिंत आहे त्या संरक्षित भिंतीची गरज आहे. ही जागा मग शाळेच्या नावावर आहे का दुसऱ्या कोणाच्या आहे? शाळेच्या नावावर नाही, म्हणून तर हा संरक्षक भिंतीचा प्रश्न निर्माण झाला, तो त्याच्यामुळेच झालेला आहे. संरक्षक भिंत आम्हाला प्रस्ताव आम्ही लिहून ठेवलेला आहे, परंतु संरक्षण भिंतीला जी जागा लागते ती शाळेच्या नावावर लागते. शाळेच्या नावावर नसल्यामुळे तो एक प्रश्न आमच्या समोर आहे. या शाळेमध्ये सर्व ग्रामस्थांनी मिळून स्वखर्चाने शाळेची जी संरक्षक भिंत आहे त्याचं बांधकाम चालू केलं आहे. पण दुसरे जी फॅसिलिटी आहेत त्या इथे नाहीत, कारण त्यांना पैसे नाही आहेत त्यांच्याकडे. तर मला असं वाटतं की शासनाने लवकरात लवकर ह्या शाळेकडे लक्ष देऊन त्यांना मुलामुलींसाठी टॉयलेटची सोय, ग्राउंड, खेळणी, पिण्याच्या पाण्याची टाकीची व्यवस्था करावी. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून, पुणे जिल्ह्यातून, सुकुलवाडी गावातून, इंडिया अनहर्डसाठी.